नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं चॅनल विद्यार्थी नामामध्ये आणि कॅप राऊंड टूचा रिझल्ट आलेला आहे आणि आता आपण या व्हिडिओमध्ये बघू की कुणी काय करायचं आहे जे जी कंडिशन तुमची असणार आहे कोणाला सीट मिळाली तर त्याने पुढे काय करायचं आहे बेटरमेंट झाली तर त्याने काय करायचं आहे ज्यांना सीट मिळाली नाही त्यांनी काय करायचं तर चला करू व्हिडिओमध्ये सुरुवात आणि आपण आता बघूया सगळ्यात पहिल्यांदा की ज्यांना पहिल्यांदा सीट मिळाली पहिल्या राऊंडला कोणतीही सीट मिळाली नव्हती सेकंड राऊंडला पहिल्या वेळेस त्यांना आता सीट मिळालेली आहे याचा अर्थ असा की ज्यांना पहिल्या राऊंडला सीट मिळाली होती त्यांनी जी प्रोसेस केलेली आहे ती प्रोसेस आता या विद्यार्थ्यांनाही करायची आहे म्हणजे तुम्हाला दुसऱ्या राऊंडला पहिल्यांदाच सीट मिळालेली आहे पहिल्या राऊंडला सीट मिळाली नव्हती म्हणजे आता तुमच्या लॉग इनमध्ये सेल्फ व्हेरिफिकेशनचा ऑप्शन एनेबल होईल तुम्हाला ती स्क्रीन दिसेल तुम्हाला तीन चार स्टेपमध्ये सेल्फ व्हेरिफिकेशन करायचं आहे ते कसं करायचं आहे आपल्या दोन तीन व्हिडिओ जर मागे गेलात तुम्ही यावर्षी जे बघितले तर त्याच्यामध्ये सेल्फ व्हेरिफिकेशनची प्रोसेस आपण दाखवलेली आहे त्या पद्धतीने तुम्हाला ती करायची आहे एरर असेल तर तुम्हाला ग्रीवन्स टाकून एरर करेक्शन करायचं आहे एरर जर नसेल तर तुम्ही काय तुमच्यासमोर आता दोन तीन परिस्थिती उपलब्ध असतील पहिले म्हणजे की पहिलंच तुम्हाला ऑप्शन मिळालं आहे पहिल्या राऊंडला मिळालं नव्हतं दुसऱ्या राऊंडला ऑप्शन मिळालं आहे आणि पहिलंच मिळालं आहे पहिलंच जर मिळालं तुम्हाला तर ते ॲटो फ्रीज होईल तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची आहे हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने आणि कॉलेजला जायचे डायरेक्ट ॲडमिशनसाठी बाकी तुमच्याकडे काही ऑप्शन शिल्लक नाही आणि जर तुम्ही काहीच केलं नाही म्हणजे आता तू पहिल्या राऊंडला तर काही मिळालंच नव्हतं दुसऱ्या राऊंडला मिळालं आहे आणि जर काहीच नाही केलं सीट ॲक्सेप्टन्स फी नाही भरली तर तुम्ही सीट सोडली आणि तुम्ही तिसऱ्या राऊंडला इलिजिबल राहणार नाहीत तिसऱ्या राऊंडला तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकणार नाहीत तुम्ही या राऊंड सिस्टमच्या बाहेर पडला आहात म्हणजे तिसऱ्या राऊंडला तुम्ही जाऊ शकणार नाहीत आता दुसरा सिनॅरी असा असू शकतो की विद्यार्थ्यांना पहिलं सोडून इतर ऑप्शन मिळाले पहिल्यांदाच मिळाले पहिलं सोडून दुसरे मिळाले दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या जे काय असेल ते पण पहिलं ऑप्शन नाही मिळालेलं तर मग असे विद्यार्थी काय करू शकतात त्यांना जर असं वाटलं तर चला पहिल्या राऊंडला तर काय भेटलं नव्हतं दुसऱ्या राऊंडला जे भेटलं ते ठीक आहे तिसऱ्या राऊंडला जाण्यात काय मजा नाही तर तुम्ही सेल्फ फ्रीज करू शकता तुम्ही सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसिजर करा म्हणजे सेल्फ व्हेरिफिकेशन करा सीट ॲक्सेप्ट करा तिथं सीट ॲक्सेप्टन्स फी भरा आणि तिथं जो ऑप्शन येईल त्याच्यामध्ये तुम्ही फ्रीज त्याला सेल्फ फ्रीज असा ऑप्शन नसेल पण फ्रीज करू शकता म्हणजे तुम्ही स्वतः फ्रीजवर बटनवर क्लिक करून तुम्ही फ्रीज करू शकता आणि कॉलेजला जाऊन तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता कन्फर्म करू शकता ॲडमिशन तुम्ही तिथं घेऊ शकता तिसऱ्या राऊंडला जायची तुम्हाला गरज नाही तुम्ही तिसऱ्या राऊंडसाठी इलिजिबलसुद्धा नाही जर तुम्ही सेल्फ रिच केलं तर अजून एक तुमच्यासमोर ऑप्शन उभा राहतो मित्रांनो आणि तो म्हणजे एक बेटरमेंट म्हणजे पहिल्या राऊंडला तर भेटलं नव्हतं दुसऱ्या राऊंडला भेटलं आहे पहिलं सोडून दुस तिसरंच होतं म्हणजे पहिला ऑप्शन नाही भेटला दुसराच भेटला आहे कोणता तरी आणि मग तुम्हाला अशी एक आशा आहे की तिसऱ्या राऊंडला एक चान्स घ्यावा एक बेटरमेंट जर मिळालं एखादं चांगलं कॉलेज मिळालं वरचं तर ठीकच आहे काय हरकत नाही आणि असा विचार करणारे विद्यार्थी बेटरमेंट ऑप्शनला जाऊ शकतात सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची तुम्ही बेटरमेंट चूज करायचं तिथं नॉट फॉर इज बेटरमेंट आणि तुम्ही पुढच्या राऊंडला ऑप्शन फॉर्म भरून परत एकदा ट्राय करू शकता तिसऱ्या राऊंडला जर नाही भेटलं तर दुसऱ्या राऊंडला जे तुम्हाला मिळालं ते तुमचं राहील कायम आणि जर नवीन मिळालं तर ते तुम्हाला घेऊन ॲडमिशन सिस्टीम फिनिश करायची आहे तर चला आपण बघितलं सिनेऱ्यावर ज्यांना पहिल्यांदा सीट मिळाली या राऊंडला आता ज्या विद्यार्थ्यांना सीट आता मिळाली आहे पहिल्यांदा पहिल्या राऊंडला मिळाली होती आणि त्यांनी बेटरमेंटला ते गेले होते आणि त्यांना बेटरमेंट झालेली आहे म्हणजे त्यांना बेटरमेंटमध्ये नवीन कॉलेज ब्रँचचं कॉम्बिनेशन मिळालं आहे किंवा नवीन ब्रँच मिळाली त्याच कॉलेजमध्ये सीट न टाईपमध्ये तुमचा किंवा काय आपण त्याला म्हणतो बेट तुमच्या चॉईस कोडमध्ये तुम्हाला बेटरमेंट मिळालेली आहे अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तुम्हाला तुमच्यासमोर दोन सिनारिओ असतील परत जर तुमचं पहिलंच ऑप्शन असेल आता बेटरमेंटला तुम्ही भरला होता ऑप्शन पाहून त्यातलं पहिलंच मिळालं ॲट ऑफ रिजवेल कॉलेजला जायचं आहे ॲडमिशन घेऊन टाकायचं संपला विषय तुम्� जर दुसरं तुम्हाला मिळालं असेल तुम्ही जो बेटरमेंटचा फॉर्म भरला होता त्यातलं पहिलं सोडून इतर ऑप्शन तुम्हाला मिळालं तर तुम्ही तुम्हाला असं वाटलं की आता चला ठीक आहे आपण बेटरमेंट आपल्याला मिळाली जे पाहिजे ते मिळाले आता आता काही तिसऱ्या राऊंडला जायचं नाही आहे आपल्याला तिसऱ्या राऊंडला जाण्यात काही अर्थही नाही आहे असा जर तुमचा विचार असेल तर तुम्ही तिथं सेल्फ फ्रीज करू शकता आणि कॉलेज रिपोर्टिंगला जाऊ शकता काही अडचण नाही फ्रीजचं फ्रीज करा कॉलेज रिपोर्टिंगला जा बेटरमेंटला जायचं असेल तर तुम्ही पुन्हा एक बेटरमेंट घेऊ शकता असे विद्यार्थी पुन्हा एका राऊंडला बेटरमेंटसाठी जाऊ शकता तिसऱ्या राऊंडला तुम्ही बेटरमेंटचा ऑप्शन चूज करू शकता बेटरमेंटला तुम्हाला, तुम्हाला अजून एक चान्स तुम्हाला राहणार आहे आणि फ्रीज करून तुम्ही कॉलेजला रिपोर्टिंगलाही जाऊ शकता हे तुमच्या हातामध्ये दोन्ही ऑप्शन आहेत तुम्ही काहीही करू शकता या राऊंडला जे मिळालेलं कॉलेज आहे तेच तुमचं कायम राहणार आहे तिसऱ्या राऊंडसाठीही पहिल्या राऊंडचं जे कॉलेज आहे ते आता गेलेलं आहे ते तुम्ही घेऊ शकणार नाही त्याचा तुम्ही विचारही करायचा नाही कारण तुम्ही बेटरमेंटचा ऑप्शन फॉर्म भरला होता अशी परिस्थिती अशी कोणतीही कमेंट्स आपल्या व्हिडिओच्या खाली येऊ नये की मला पहिल्या राऊंडचंच कॉलेज आता हवं आहे आणि दुसऱ्या राऊंडला बेटरमेंट झाली पण ते मला नको आहे अशी परिस्थिती येऊ नये कारण याबाबत आपण वारंवार जागरूक करण्याचा विद्यार्थ्यांना प्रयत्न करत आलो आहोत चला हा सिनारिओ आपण बघितला आता दुसरा असं असू शकतं की बेटरमेंटला गेलो होतो परंतु बेटरमेंट झाली नाही मग मी काय करायचं ज्या विद्यार्थ्यांना बेटरमेंटमध्ये सीट मिळाली नाही आणि पहिल्या राऊंडची जी आहे ती कायम झालेली आहे अशा विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडचा ऑप्शन त्यांचा मिळालेला आहे त्यांना आता त्यांच्यासमोर दोन पर्याय आहेत एक म्हणजे पुन्हा एकदा बेटरमेंटला जायचं आहे तिसऱ्या राऊंडलाही ट्राय करायचं आहे आम्हाला बेटरमेंटला जाऊ शकता हे आहे सॉरी तर तुम्ही बेटरमेंटला जाऊ शकता आणि पुढच्या राऊंडला इथं पुढचा राऊंड पाहिजे पुढच्या राऊंडला म्हणजे थर्ड राऊंडला तुम्ही ट्राय करू शकता तर तुम्ही थर्ड राऊंडला तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही परत एकदा जाऊ शकता थर्ड राऊंडला बेटरमेंटला अजून एकदा जायचे जाऊ शकता काही अडचण नाही आता ज्या विद्यार्थ्यांनी सेल्फ फ्रीज करायचं ठरवलं की आता थर्ड राऊंडला नको आहे काय सेकंड राऊंडला जे हवं ते काही मिळालं नाही बेटरमेंटमधे थर्ड राऊंडला पण मिळण्याची शक्यता मला असं वाटत नाही त्याच्यामुळे काय अधिक वेळ न दौड होता मी आता माझं कॉन्सन्ट्रेशन ॲडमिशन घेऊन टाकून पुढच्या अॅकॅडमिकला लागायचा विचार आहे माझा असा जर तुमचा विचार असेल तर तुम्ही फ्रीज म्हणजे तिथं जे फ्रेजचं तुम्हाला ऑप्शन दिलं जाईल तुमच्या लॉगिनला थोड्या वेळात येईल अजून आलेलं नाही साडेबारानंतर नंतर येईल त्यावेळेस तुम्ही सेल्फ फ्रीज करून कॉलेज रिपोर्टिंगला जाऊ शकता कॉलेज रिपोर्टिंग म्हणजे कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेऊ शकता कॉलेज रिपोर्टिंग काय असतं कॉलेज रिपोर्टिंगमध्ये का रिपोर्टिंग काय काय गोष्टी जनरली करायला लागतात काय असतं हा सेपरेट व्हिडिओ आपण ह्यावरती डिस्कशन करून भरलेला आहे थोडक्यात काय तर तुम्हाला जर सीट मिळाली नाही आणि पहिल्या राऊंडच्याच सीटवर तुम्ही समाधानी असाल तर तुम्ही कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेऊ शकता सेल्फ फ्रीज करा ज्यांना बेटरमेंटला जायचं ते बेटरमेंटला परत एकदा जाऊ शकतात तर चला कोणाला असे अजून विद्यार्थी असतील पहिल्या राऊंडला सीट नाही मिळालं दुसऱ्या राऊंडलाही मिळालं नाही तर त्यांनी नक्कीच विचार करण्याची गरज आहे की त्याच त्याच चुका परत परत का आपण करतोय पहिल्या राऊंडला जी चूक केली होती सेम चूक त्यांनी दुसऱ्या राऊंडलाही केलेली दिसते आहे कारण त्यांनी एकतर ऑप्शन फॉर्म भरताना खूप कमी ऑप्शन दिलेले आहेत कारण काही विद्यार्थी आहेत ज्यांना चांगले मार्क्स असूनही कॉलेज त्यांना मिळालं नाही याचा अर्थ असा की त्यांचे मार्क्स आणि त्यांची अपेक्षा यांचा ताळमेळ बसत नाही आहे तर तुम्हाला ते कॉलेजचं जी तुमची अपेक्षा आहे थोडीशी तुम्हाला खाली यायला लागेल तेव्हाच तुम्हाला सीट मिळेल अन्यथा तुम्हाला तिसऱ्या राऊंडलाही सीट मिळणार नाही ज्यांना अजूनही सीट मिळाली नाही असे विद्यार्थी असतील तर त्यांनी त्यांचे दोन्ही राऊंडचे तुम्ही ऑप्शन फॉर्म बघा आणि त्याचा कट ऑफ काढा नक्कीच तो तुमच्यावरती असतील काहीतरी तुमच्याकडनं चुकते तुम्हाला थोडीशी अपेक्षा कमी करून खालचे कॉलेजेस बघायला लागतील तुमच्या मार्गाच्या आसपासचे म्हणजे तुम्हाला कॉलेज मिळेल अन्यथा तुम्हाला कॉलेज मिळणार नाही झालेलं चुका एक राऊंड आहे तुमच्याकडे सुधारण्याचा चान्स देण्यासाठी तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये इतकंच होतं जसंही साडेबारा नंतर तुमच्या लॉग इनमध्ये अवेलेबल होईल सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसिजर फर्स्ट इयरवाले पहिल्यांदा सीट मिळाले ज्यांना त्यांना ज्यांना पहिल्यांदा सीट मिळाली या राऊंडमध्ये त्यांच्यासाठी साडेबारा नंतर सुरू होईल ज्या विद्यार्थ्यांना बेटरमेंटलं गेले होते त्यांच्यासाठी फ्रीचा ऑप्शन तिथे एनेबल होईल संध्याकाळी आपण त्यावर चर्चा करूया की प्रत्यक्षात ते कसं करायचं म्हणून तर थांबूया इथे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार